6 डिसेंबर 1992 हा दिवस भारतीय राजकारणाला मोठं वळण देणारा ठरला, कारण याच दिवशी म्हणजे 30 वर्षांपूर्वी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली. अगदी शेकडो वर्षांपासून सुरू असलेला हा बाबरी मस्जिदीचा वाद लाखो कार सेवकांच्या हल्ल्यामुळे राजकारणाचा एक मोठं वळण देणारा ठरला. तर अयोध्येमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि भारतीय राजकारणावर त्याचा कसा परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बाबरी मशिदीचा हा वाद अत्यंत जुना मानला जातो. म्हणजे ज्यावेळी 1528 साली मुघल सम्राट बाबर याने अयोध्येमध्ये एका ठिकाणी मशीद बांधली आणि बाबरने बांधलेली असल्याने या मशिदीला बाबरी मशीद म्हणून ओळखलं गेलं. मात्र हिंदू समाजाकडून या ठिकाणी रामाचं जन्मस्थान असल्याचा दावा करण्यात आला. पण बाबरी मशिदीचा हा वाद ब्रिटिश शासनाच्या काळात सुरू झाल्याच्या नोंदी आहेत, कारण 1853 साली या ठिकाणी पहिल्यांदाच जातीय दंगल घडून आली होती. यावर एक मध्यम मार्ग म्हणून ब्रिटिश शासनाने या जागेचे 2 भाग केले. आतील भागामध्ये मुस्लिम समाजाला तर बाहेरील भागामध्ये हिंदू समाजाला प्रार्थना करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या 2 वर्षांनी बाबरी मशिदीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी कारण होतं मशिदीमध्ये रामाच्या मूर्ती सापडल्या होत्या. मात्र या मूर्ती काही हिंदूंनीच या मशिदीमध्ये ठेवल्याचाही दावा केला गेला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी हा दावा कोर्टात दाखल केला आणि त्यानंतर कोर्टाने या जागेला वादग्रस्त घोषित करून या जागेला कुलूप लावण्यात आलं. त्यानंतर कित्येक वर्ष ही जागा बंद होती. पण 80च्या दशकात झालं असं की हिंदू समाजाकडून या ठिकाणी स्वतंत्र रामाचं जन्मस्थान निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आणि याच काळामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर बांधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. यावेळी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचा पाया देखील घातला आणि त्यानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. त्यानंतर 1986 साली फैजाबाद जिल्हा न्यायालयाने हिंदूंना या मशिदीचं कुलूप उघडून पूजा करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून या निर्णयाचा विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीचं नुकसान केल्याचा दावा करण्यात आला. यावेळी तत्कालीन पंतप्रधान असलेले चंद्रशेखर राव यांनी हा वाद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. आता पाहूया 6 डिसेंबरला नेमकं काय घडलं. राम मंदिर आंदोलनाचा भाग म्हणून एक कार सेवा अयोध्येमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याच वेळी 5 डिसेंबर 1992 च्या सकाळपासूनच या ठिकाणी वादग्रस्त इमारतीजवळ कार सेवकांनी यायला सुरुवात केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या वादग्रस्त इमारतीसमोर केवळ भजन आणि कीर्तन करायला परवानगी दिली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 6 डिसेंबरला जमाव बेकाबू झाला. जय श्री राम, रामलाल हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे, एक धक्का और दो, अशा घोषणा देत जमावाकडून बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू उध्वस्त केली गेली. त्यावेळी 1.5 लाखांहून अधिक कार सेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अवघ्या 5 तासांमध्ये या कार सेवकांनी बाबरीचा ढाचा उध्वस्त केल्याचं सांगण्यात येतं. यावेळी संध्याकाळी 5:55 बाबरी मशीद उद्ध्वस्त केली गेली. यानंतर देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि या दंगलींमध्ये तब्बल 2000 हून अधिक नागरिक मारले गेले. त्यानंतर बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी FIR दाखल करण्यात आले. यामध्ये तब्बल 49 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. या आरोपींमध्ये लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, चंपत राय, त्याचबरोबर कमलेश त्रिपाठी यासारख्या भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांचा समावेश होता. या आरोपींवर तब्बल 28 वर्ष हा खटला चालला आणि त्यानंतर 30 सप्टेंबर 2020 रोजी पुराव्याअभावी CBI न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने येथील वादग्रस्त जमिनीबाबत निर्णय दिला आणि या निर्णयाअंतर्गत येथील जमिनीची मालकी हक्क हा राम जन्मभूमी मंदिराच्या बाजूने निकाली काढण्यात आला. तर यावेळी मशिदीसाठी स्वतंत्रपणे 5 एकर जागा देण्यात आली आणि त्यानंतर अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी या ठिकाणी राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.